एक सगळ्यात मोठी वाईट सवय गावामध्ये लागलेली, स्वीट डिश शेवटी घेण्याची, स्वीट डिश शेवटी घेण्याची, आईस्क्रीम खाण्याची। आई काही रतीमारती मी बघितले आहेत की या थंडीत सुद्धा रात्री आवर्जून आईस्क्रीम खातात। तर त्या आईस्क्रीमचा व्यवसाय वाढवायचा आहे किंवा त्यांना स्थिर करायचं आहे असे उदात्त वृत्तीचे आपण नसावे, पण त्यावेळेला आईस्क्रीम हे गार आहे, ते कफवर्धक करणार आहे, ह्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे हे टाळलं पाहिजे। स्वीट डिशचा वापर असंख्य वर्ष आपण घेत आलो स्वीट डिश, पण ही स्वीट डिश जर आता ह्याच्या पुढे जर सुरुवातीला घेतली तर त्याचा उपयोग आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, खूप मोठ्या प्रमाणात। आणि तुमची पोषण शक्ती त्याच्यावर आहे, ते तुमच्या तुमची आहार शक्ती। आज तुमच्या शरीराला निश्चित आणि नेमके पदार्थ पाहिजेत, तर त्याच्यामध्ये तुमची जी काय स्वीट डिश असेल, खरं तर स्वीट डिश ही ऋतुमानाप्रमाणे व्हायला पाहिजे। आता पाडवा येतो आहे तर पाडव्याला श्रीखंड, पाडव्याला दुसरे पदार्थ नको। पाडव्याला तुम्ही रबडी आणि हे पाडव्याला नाही घेऊ शकत। पुरणपोळी आहेत की ज्या वेळेला ती होळीच्या वेळेला पुरणपोळी, की ह्याच्या पुढे आता उन्हाळा वाढणार आहे, तुमची आहार शक्ती कमी होणार आहे, तुमची अग्नी कमी होणार आहे, त्याच्यामुळे ह्याच्या पुढे पुरण खायचं नाही, म्हणजे चण्याचे पदार्थ खायचे नाही, की जेणेकरून तुम्ही, कारण त्या त्या ऋतूमध्ये आणखी वेगवेगळे पदार्थ येत आहेत, ते मोठ्या मोठ्या प्रमाणातले पदार्थ आहेत। तर याची काळजी म्हणजे आजपर्यंत आपण आहार गावाकडच्या माणसाने शहरातला घेतला, शहरातल्या माणसाने इतर शहरातला घेतला, हे जे मिसमॅच सगळं झालं ते ही मिसमॅच न होता आता आपल्याला आपल्या मूळ स्थानाकडे येणं ही काळाची गरज आहे, आपल्या आरोग्यासाठीची गरज आहे। आणि ही मला असं वाटतं की आता येऊ लागले आहेत, जसं काढा गरम पाणी हे सहजतेने ॲडॉप्ट झालं, म्हणजे जूच्या बंगल्यापासून ते थेट खालच्या झोपडीपर्यंत गरम पाणी हे ॲडॉप्ट झालं, लोकांना लोक ते घ्यायला लागले। तर अशाच पद्धतीने आपल्याला आपलं मूळ स्थानावर यायचं आहे, आणि हे मूळ स्थान म्हणजे आपल्याला जे पाहिजे आहे ते आपल्याला आरोग्यासाठी आवश्यक आहे। आपलं अनारोग्य आता आपल्याला परवडणारं नाही आहे, आणि त्याही पलीकडे आज मी तर म्हणतो आज ही परिस्थिती ह्याच्यासाठी आणायची, कारण आयुर्वेद शास्त्र हे भारतीय चिकित्सा शास्त्र हे तुमचं आणि माझं शास्त्र आहे, आपल्या एकीकडचं शास्त्र आहे। हे चिकित्सा शास्त्र जर आपण ॲडॉप्ट केलं तर इतर जगामध्ये हे शास्त्र ॲडॉप्ट केलं जाईल, जग आज ॲडॉप्ट करत आहे। पण असं नको व्हायला, जसं मी तुम्हाला सांगितलं की कडुलिंबाच्या दाताच्या काड्या आपल्याकडे पाश्चात्य देशातून येतील आणि आपल्याला इम्पोर्टेड टूथब्रश म्हणून ते वापरलं जाईल, तर तुमच्याकडचंच तुम्ही वापरा, तुमच्याकडचंच तुम्हाला ह्याचंच प्रसार करा। हा प्रसार खूप चांगल्या पद्धतीने होतो, अशा असंख्य गोष्टी आपल्या गावातच आहेत। गावागावामध्ये जे आहे ते त्या गावाच्या आरोग्यासाठी आहे। गावातला मसाला तयार करण्याची पद्धत ही त्या आरोग्यासाठी आहे। आपण घेण्याची 12 मास जर आपल्याला इतर फळं मिळत असतील याचा अर्थ आपण ती घ्यावी असं नाही आहे। आज थंडी आहे, आज नाशिक हे द्राक्षाचं ठिकाण आहे, आज थंडीमध्ये आज नाशिकमध्ये द्राक्ष आलेली असतील, पण नाशिकच्या द्राक्षांना गोडवा नाही आहे, पण ऊन नाही आहे, तर त्याच्यामुळे आत्ता द्राक्ष खाल्ल्याने तुमचा कफच वाढणार। पण द्राक्षवाले द्राक्षाचे बागायतदारसुद्धा सांगतात की फेब्रुवारीच्या मध्यानंतर ज्या वेळेला ऊन वाढेल त्यावेळेला तुम्हाला द्राक्षाचा वापर, द्राक्षाची गोडी येईल। नाशिकमध्ये फुलणारी फुलंसुद्धा ज्या वेळेला ऊन येत नाही तर त्याच्यामुळे जास्वंदसुद्धा 11 वाजता फुलायला लागतो, लवकर फुलायला नाही लागत। तो काय म्हणजे त्याने सुद्धा ते बदललं आहे, तर आपल्याला हे बदलायलाच पाहिजे।